सोनेरी सावल्यामध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. भारतातील काही अगदी प्राचीन, सुंदर आणि अद्भुत अशा शिवमंदिरांपैकी एक आहे खिद्रापूर इथे असलेलं कोपेश्वर मंदिर. खिद्रापूर हे गाव कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यात येतं. हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर म्हणजे अगदी नदीच्या जवळच बांधलं गेलेलं आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर दोन हत्ती आपलं स्वागत करताना दिसत आहेत आणि इथून आपण आत गेलो की समोर मंदिराचं अद्भुत दृश्य आपल्याला दिसतं. साधारणपणे 6व्या शतकात चालुक्य राजवटीत त्याचं बांधकाम चालू झालं आणि शिलाहार राजवटीत म्हणजे जवळजवळ 13व्या शतकात ते बऱ्यापैकी पूर्ण झालं असावं. फार पूर्वी प्राचीन काळात खिद्रापूरचं नाव कोपम असं होतं, पण खिदरखान नावाच्या सरदाराने हे हल्ला करून हे गाव ताब्यात घेतलं त्यामुळे याचं नाव खिद्रापूर असं पडलं. हे मंदिर म्हणजे आपल्या पुरातन संस्कृतीचा वारसाच आहे. इथले स्थापत्यशास्त्राचे आणि शिल्पकलेचे नमुने बघून आपण खरंच अचंबित होतो आणि असं वाटत राहतं की आपल्या पूर्वजांनी स्थापत्यशास्त्र, गणित, वैज्ञानिक दृष्टिकोन, शिल्पकला यांचा नक्कीच सखोल अभ्यास केलेला असणार. या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे हे शिवमंदिर असूनसुद्धा या मंदिरात आपल्याला नंदी कुठेही दिसत नाही, नंदीची मूर्ती. याच्यामागे काही इंटरेस्टिंग अशा दंतकथा किंवा पौराणिक आख्यायिका आहेत. मंदिराच्या आतल्या भागात काही पंचतंत्रातल्या, काही रामायणातल्या अशा कथा शिल्पांच्या स्वरूपात कथन केलेल्या आहेत. तसेच मंदिराभोवती प्रदक्षिणा घालताना सुद्धा आपल्याला शिल्पकलेचे अप्रतिम नमुने पाहायला मिळतात. या मंदिरात अगदी प्रमाणबद्ध अशा मानवी आकृत्या तर पाहायला मिळतातच, पण खालच्या भागात हत्तींची शिल्पे अगदी भरपूर प्रमाणात दिसतात. असं वाटतं की जणू काही हे मंदिर हत्तींवर तोललं गेलं आहे. सहसा इतरत्र कुठे न आढळणारं रतिमदनाचं शिल्प आपल्याला इथे पाहायला मिळतं. या मदनाच्या हातामध्ये आपल्याला हा इक्षुदंड म्हणजे ऊस दिसतोय. देवळाबाहेर 48 खांबांवर तोललेला एक मंडप आहे, याला स्वर्गमंडप असं म्हणतात. या स्वर्गमंडपात खाली फरशीवर आपल्याला एक असा एलिव्हेटेड प्लॅटफॉर्म दिसतो गोल, त्याला रंगशिळा असं म्हणतात. आणि वरती मात्र एक ओपन टू स्काय असा आपल्याला एक वर्तुळाकार अशी असं गवाक्ष आपल्याला दिसतंय म्हटलं तरी चालेल. या स्वर्गमंडपात वरच्या बाजूला चहूबाजूनी हे अष्टदिग्पालांच्या मूर्ती आपल्याला दिसतात. स्वर्गमंडपातल्या या रंगशिळेवर बहुतेक प्राचीन काळी परफॉर्मन्सेस होत असणार आहेत, म्हणजे नाच, गाणं, वादन वगैरे वगैरे अशा प्रकारच्या कलांचं सादरीकरण इथं होत असणार आहे. सगळीकडच्या खांबांवर आपल्याला जाळीदार नक्षी आणि फुलांचं कोरीव काम केलेलं दिसतंय. अतिशय अप्रतिम सुंदर दिसतंय. स्वर्गमंडपातल्या या रंगशिळेच्या एक्झॅक्ट वरती आपल्याला हा जो गोलाकार गवाक्ष दिसतोय ह्याचं एक वैशिष्ट्य आहे बरं का. प्रत्येक कार्तिकी पौर्णिमेला या गवाक्षाच्या बरोबर मध्यभागी चंद्र दिसतो. हे या गवाक्षाचं आणि या स्वर्गमंडपाचं वैशिष्ट्य आहे. भारत सरकारच्या पुरातत्व विभागाने या मंदिराला दिनांक 2 जानेवारी 1954 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं आहे. आता इथे तुम्हाला गाईड मिळू शकतो जो तुम्हाला या मंदिराविषयी सगळी माहिती सांगतो. आणि तसेच आपण इथे 2 पुस्तकंही मिळतात ती विकत घेऊ शकतो ज्याच्यामध्ये या मंदिराबद्दल सगळी माहिती आहे. या मंदिराचा इतिहास, याच्यातल्या काही आख्यायिका, त्याच्यानंतर काही पौराणिक कथा, असं सगळं या पुस्तकांमध्ये अगदी डिटेल लिहिलेलं आहे. जी पुस्तकं तुम्ही इथं विकत घेऊ शकता. मंदिरात प्रवेश केल्यावर गाभाऱ्यात 2 शाळुंका दिसतात, त्यातली एक म्हणजे कोपेश्वर म्हणजे शंकर आणि दुसरी धोपेश्वर म्हणजे विष्णू, पण याचं चित्रण करायला परवानगी नाही आहे.
गायन वादन करणाऱ्या, नर्तन करणाऱ्या आणि शृंगार करणाऱ्या तरुणींची शिल्पं सगळीकडेच असतात, ती इथे पण आहेत. पण पत्र लिहिणाऱ्या तरुणीचं शिल्प बघून त्या काळी स्त्रिया सुशिक्षित होत्या हे अगदी पटलं आणि अभिमानही वाटला आपल्या प्राचीन संस्कृतीचा. पुढच्या शिल्पामध्ये आपल्याला दोन व्यक्ती दिसतात की ज्या परदेशी आहेत. यातला हा जो दिसतोय हा आखाती देशातून आलेला किंवा अरब वाटावा असा हा मनुष्य दिसतोय, आणि दुसरा जो आहे हा चिनी दिसतोय म्हणजे चायनामधून आलेला. तर हे दोन व्यक्ती ज्या आहेत या इथे व्यापारानिमित्त आपल्या देशात आलेल्या असाव्यात. आणि तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का, त्या अरबी माणसाच्या पायातल्या चपलासुद्धा स्पष्ट दिसत आहेत, आणि बाकीच्या शिल्पांच्यासुद्धा अंगावरचे अलंकार, स्त्री पुरुषांच्या केशरचना हे सुद्धा अगदी स्पष्ट दिसून यावं इतकं सुंदर कोरीवकाम इथं आपल्याला दिसतं. हत्ती घोडे यांच्यासारखे पशु, मोर पोपट यांच्यासारखे पक्षी, आणि त्याचबरोबर कुठे कुठे अगदी सर्प नागाच्या आकृत्यासुद्धा दगडात कोरलेल्या दिसतात इथे, फार सुंदर. संपूर्ण मंदिरात नक्षीकाम केलेल्या सुंदर खिडक्या आहेत. या खिडक्या नुसत्याच दिसायला सुंदर नाहीत, तर त्यांची रचना अशी आहे की या मंदिरात सगळीकडे सतत मोकळी हवा खेळत राहते. छान व्हेंटिलेशनची सोय या खिडक्यांमुळे झालेली आहे. या मंदिरात बऱ्याच ठिकाणी शिलालेख आढळतात. यातले काही कानडी भाषेमध्ये आहेत तर काही देवनागरी लिपीतसुद्धा आहेत. अप्रतिम शिल्पकला आणि स्थापत्यशास्त्राचा नमुना असलेलं हे इतकं सुंदर प्राचीन मंदिर. आपले पूर्वज किती प्रगत होते याची जाणीव होऊन हे सगळं बघताना आपण खरंच अवाक होतो. पण परकीय आक्रमणामुळे कित्येक ठिकाणी मूर्तींची तोडफोड झालेली दिसते, ते बघून मात्र खरंच वाईट वाटतं. तुम्हालाही वाटायला लागलंय ना आता की या मंदिराला एकदा तरी भेट द्यावीच. हो, आणि कोण कोण जाऊन आले खिद्रापूरला मला कमेंटमध्ये कळवा, आणि नक्की भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.